स्वागत आहे आपलं मेधनाज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक कारवारी कढी, ज्याचं नाव आहे जिऱ्या मिऱ्याची कढी। त्या कढीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण। एक वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं, 5 ते 6 मिरे, 1 चमचा जिरे, 4 ते 5 बेडगी मिरची, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, आगळ। फोडणीसाठी साहित्य बघूया, तेल, मोहरी 7 ते 8 पाने कढीपत्त्याची, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, हिंग, हळद आणि पाणी। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं आपण एक वाटी सुकं खोबरं कढईत भाजून घेणार आहोत। बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की लोखंडी कढई आम्ही कशी वापरू। तर लोखंडी कढई धुतली की तिला पुसून लगेच तेल लावावं, म्हणजे ती गंजत नाही। सुकं खोबरं भाजून झालेलं आहे, गॅस बंद करूया आणि हे आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया, मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। आता त्याच कढईत आपण 1 चमचा जिरे, 5 ते 6 दाणे मिरे आणि 3 बेडगी मिरची भाजून घेऊया। यासाठी तेल नाही वापरायचं आहे, कोरडंच भाजून घ्यायचं आहे। 1 मिनिटात हे भाजून तयार होईल। आपले जिरे भाजून झाले, जिरे आणि मिरे ते आपण आता काढून घेऊया। मिरची भाजायला थोडासा वेळ लागतो। आता मिरची भाजून झालेली आहे, आता आपण ही मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। भाजलेलं खोबरं, भाजलेले जिरे मिरे, मिरच्या, त्यासोबत 1/2 चमचा हळद, चवीनुसार कोकम आगळ आणि वाटण्यासाठी थोडंसं पाणी घेऊन आपण ह्याची एक फाईन पेस्ट करून घेऊया। आपलं वाटण तयार झालेलं आहे, आता त्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालूया। तुम्हाला जसं घट्ट हवं आहे किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता आणि वाढवू कमी करू शकता। आता ही पेस्ट आपण आहे ना एका पातेल्यात गरम करायला टाकूया। त्यात आपण चवीनुसार मीठ, मीठ टाकताना एक काळजी घ्यावी की आगळमध्ये पण मीठ असतं, थोडीशी साखर घालावी आणि एक उकळी येऊन द्यावी। ती कढी उकळती आहे तोपर्यंत आपण इथे लसूण ठेचून घेऊया। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेऊया आणि त्या ठेचून घेऊया आपण। अगदी पेस्ट नाही करायची, तर ठेचून घ्यायचं आहे आपल्याला। लसूण ठेचून झालेलं आहे, आता कोंडीची तयारी करूया। त्यासाठी एक कडलं तापवायला ठेवलीया, कडलं तापलं आहे, त्या आपण त्यात तेल घालणार आहोत। मी इथं खोबरेल तेल वापरलेलं आहे, तुम्ही याऐवजी कोणतंही तेल वापरू शकता। तेल तापलेलं आहे, त्यात आपण मोहरी आणि गॅस बंद करून बाकीचे पदार्थ घालूया। ठेचलेलं लसूण, कढीपत्ता, हळद, हिंग आणि मगाशी आपण 2 मिरच्या ज्या भाजल्या नाहीत त्या आपण यात तुकडे करून घालूया।
ही फोडणी झालेली आहे, आता आपण ती फोडणी त्या कढईत घालून घेऊया. कढईला पण छान उकळलेली आहे. कढी तयार आहे, ती आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. जिऱ्या मिऱ्याची कढी तयार आहे. ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी म्हणजे स्मिता आईंनी शिकवलेली आहे. ही कढी पचनाला खूप हलकी आहे, त्यामुळे घरात कोणी आजारी असल्यास किंवा ज्याच्या तोंडाला चव नाही त्या व्यक्तींना ही रेसिपी नक्की करून घाला. ही कढी तुम्ही भातावर घेऊ शकता. रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. धन्यवाद.